हॅलो, नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बिना भाजणीची अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी चकली कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत. आवाजावरून तुम्हाला समजत असेल ही चकली किती खुसखुशीत झालेली आहे. तर चकली करतानाच्या खूप साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी सोपी चकलीची ही रेसिपी आहे. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. चकल्या बनवण्यासाठी 2 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. मी इथे हे मेजरिंग कप वापरत आहे. तुम्ही घरातील कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेतलं तरीही चालेल. आता हे आपल्याला पीठ व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे. बघा, पीठ चाळून झालेलं आहे. आता इथे आपल्याला 1 कप जाड पोहे घ्यायचे आहे. जे आपण कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे इथे वापरलेले आहे. आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 वाटीच म्हणजे 1 कप इथे डाळ्या घेतलेला आहे, जो आपण चिवड्यासाठी वापरतो तो. आता याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर मी इथे 2 बॅचमध्ये ही पावडर करून घेणार आहे. डाळ्या आणि पोहे वापरल्यामुळे चकल्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतात आणि त्याची टेस्टसुद्धा छान लागते. बघा, याचं पावडर करून झालेलं आहे. आता हे पावडरसुद्धा आपल्याला व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे. शक्य होईल तेवढं बारीक पावडर आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, हे छान चाळून झालेलं आहे. दोन्ही पिठा आपली तयार आहे. आता यामध्ये काही ड्राय मसाले टाकायचे आहे. तर 2 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1/4 चम्मच हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर इथे 1 मोठा चमचा तीळ टाकून घेतलेले आहे. 1 छोटा चमचाभर इथे आपल्याला ओवा टाकायचा आहे. तर ओवा हातावरती अशा प्रकारे क्रश करून टाकून घ्यायचा आहे. सोबतच इथे 1 छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि 1 छोटा चमचा इथे कलौंजी टाकायचं आहे. तर हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली मिळून जाईल. नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यासोबतच 1/4 चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य थोडंसं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता या पिठामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे. त्यासाठी 3 मोठे चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे 3 टेबलस्पून इथे तेल घेतलेलं आहे. वाटीचं जर प्रमाण घेत असाल तर 1/2 वाटी आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या वाटीने किंवा कपाने तुम्ही पिठाचं मेजरमेंट घेत असाल त्याच वाटीने 1/2 कप इथे कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे. आता तेलाचं मोहन पिठामध्ये टाकलं की थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने. आता हे भरपूर गरम आहे त्यामुळे थोडंसं चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर अशा प्रकारे हाताच्या साह्याने हे तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे चोळून चोळून हे पिठामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा, अशा प्रकारे मूठ वळली पाहिजे. म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित तयार आहे. म्हणजे पिठाला तेलाचं मोहन व्यवस्थित झालं आहे असं समजायचं. आता पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. चांगलं कडकडीत गरम करायचं, उकळवायचं नाही आहे. फक्त चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. म्हणजे गरम पाण्याने हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीठ मळण्यासाठी पाणी गरमच वापरायचं आहे. गरम पाण्यामुळे पीठ जे आहे ते छान फुलतं आणि चकल्या खुसखुशीत होतात. बघा, जेवढं पाणी गरम केलं होतं त्यातलं 1/2 पाणी इथे टाकलेलं आहे आणि हे पाणी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण पीठ आत्ताच आपल्याला भिजवायचं नाही आहे. 1/2 पाणी टाकून पीठ अशा प्रकारे भिजवून व्यवस्थित दाबून याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं. म्हणजे पीठ 5 मिनिटांमध्ये छान फुलल्या जातं. बघा, 5 मिनिटं झालेले आहे. पीठ छान फुलल्या गेलेलं आहे. आता हे पीठ अशा प्रकारे मोकळं करून घ्यायचं आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता जे उरलेलं पाणी आहे ते पीठ मळण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. तर एकदम जास्त पण पाणी टाकायचं नाही. जेवढी गरज असेल तेवढंच पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना पिठाचा एकदम घट्टसरही नाही किंवा एकदम मऊसुद्धा गोळा करायचा नाही आहे. तर व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, पीठ छान मळून झालेलं आहे. आता इथे आपल्याला चकल्यांचा साचा घ्यायचा आहे. तर इथे चकल्यांचा साचा घेतलेला आहे. त्यामध्ये
चकल्यांची जी जाळी आहे ती टाकून घेतलेली आहे। पीठ भिजवल्यानंतर साच्यामध्ये जे पीठ आपण टाकतो ते थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे ते नरम होतं आणि नंतर साच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे चकल्या करताना त्या तुटणार नाही। आणि जे उरलेलं पीठ आहे ते झाकून ठेवायचं नाहीतर ते कोरडं पडेल। आता साच्यामध्ये पीठ टाकल्यानंतर साच्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि चकल्या करून घ्यायच्या आहे। तर चकल्या करण्यासाठी इथे मी हे पेपर घेतलेले आहे। तुम्ही इथे छोट्या प्लेटचा सुद्धा वापर करू शकता या चकल्या करण्यासाठी। आता अशा प्रकारे गोल चकली आपल्याला करून घ्यायची आहे। तर चकली तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकता। आणि चकली पूर्ण तयार झाली की शेवटचं जे टोक आहे ते अशा प्रकारे चिपकवून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये चकली सोडताना ती सुटणार नाही। बघा इथे चार चकल्या मी करून घेतलेले आहे। तर जेवढ्या आपल्याला कढईमध्ये तळायला घ्यायच्या आहे तेवढ्याच चकल्या करून घ्यायच्या। एकदम जास्त पण चकल्या करून ठेवायच्या नाहीतर त्या कोरड्या होतात, त्या व्यवस्थित तळल्या जात नाही, मग त्या सुटतात तेलामध्ये टाकल्यानंतर। बाजूला तेलसुद्धा गरम झालेलं आहे। तेल छान गरम झालं की चकल्या तेलामध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायच्या आहे। तर कढईमध्ये जेवढ्या मावेल तेवढ्या चकल्या सोडायच्या आहे। गॅस इथे मोठाच आहे। चकल्या तेलामध्ये सोडताना गॅस मोठाच ठेवायचा आणि सगळ्या चकल्या तेलामध्ये टाकून झाल्या की गॅस मीडियम करायचा आणि चकल्या टाकल्या टाकल्या लगेच त्याला डिस्टर्ब करायचं नाही, म्हणजे बिलकुल चमचा वगैरे लावायचा नाही। थोडासा हा तेलावरती जो फेस दिसतो आहे तो कमी झाला की नंतर चकल्या पलटवून घ्यायच्या आहे। बघा आता चकल्या व्यवस्थित पलटवून घ्यायच्या आहे आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या आहे। गॅस इथे मीडियम आहे। सुरुवातीला चकल्या टाकल्यानंतरच फक्त गॅस मोठा होता, त्यानंतर गॅस मीडियम करून शेवटपर्यंत मीडियम गॅसवरच चकल्या तळून घ्यायच्या आहे। बघा छान सोनेरी रंग येतपर्यंत आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे। चकल्या रेडी झालेल्या आहे, चकल्या काढून घ्यायच्या आहे। आता अशाच प्रकारे बाकीच्या ज्या उरलेल्या चकल्या आहे त्यासुद्धा करून घ्यायच्या आहे। तर चकल्यामध्ये तेलाचं मोहन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे, म्हणजे इथे पाव कपच तेलाचं मोहन टाकायचं आहे। त्यापेक्षा जास्त जर इथे तेलाचं मोहन टाकलं तर चकल्या ज्या आहेत त्या तेलकट होऊ शकतात, कारण इथे आपण पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण इथे योग्य वापरायचं आहे। तर चकल्या तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत झालेल्या आहे। तर ही चकल्यांची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर। तोपर्यंत बाय बाय।